नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचे स्वागत. आज आपण बघणार आहोत 23 ऑगस्ट 2022 चालू घडामोडी. चला तर मग सुरू करूया आजची पहिली घडामोड. सुपर वासुकी, भारतीय रेल्वेची सर्वात लांब माल वाहतूक ट्रेन. भारतीय रेल्वेने सुपर वासुकी या नवीनतम ट्रेनची चाचणी घेतली. ही माल वाहतूक ट्रेन 3.5 किलोमीटर लांब आहे. सुपर वासुकी भारतीय रेल्वेच्या दक्षिण पूर्व मध्य रेल्वे झोनद्वारे चालवली जाते. SECRने गेल्या वर्षी वासुकी आणि त्रिशूल या विक्रमी लांब पल्ल्याच्या मालवाहू गाड्या आणि त्यापूर्वी 2.8 किलोमीटर लांबीची शेषनाग ट्रेन चालवली. सुपर वासुकीची स्थापना मालगाड्यांचे 5 रेक 1 युनिट म्हणून एकत्र करून करण्यात आली आहे. ऐकूया पुढील घडामोड. 17वा प्रवासी भारतीय दिवस 2023 इंदूर येथे होणार आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी दिलेल्या माहितीनुसार 17वा प्रवासी भारतीय दिवस 2023 पुढील वर्षी जानेवारीमध्ये इंदूर येथे होणार आहे. प्रवासी भारतीय दिवस दरवर्षी 9 जानेवारी रोजी भारताच्या विकासात परदेशी भारतीय समुदायाच्या योगदानाची नोंद करण्यासाठी साजरा केला जातो. हे 9 जानेवारी 1915 रोजी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले होते याचे स्मरण देखील आहे. बघूया पुढील घडामोड. NPCI इंटरनॅशनलने UPI आणि रुपेसाठी UKचा पहिला अधिग्रहणकर्ता म्हणून पे एक्सपर्टसोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया NPCI, जे जगातील सर्वात मोठे रिअल टाईम पेमेंट सोल्युशन आहे, युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस आणि रुपे कार्ड योजनेने त्यांच्या उपकंपनी NPCI इंटरनॅशनल पेमेंट्स लिमिटेड NIPL मार्फत पे एक्सपर्ट पेमेंट सोल्युशन्स UKमध्ये त्यांच्या पेमेंट सोल्युशनची स्वीकृती स्थापित आणि आंतरराष्ट्रीयकरण करण्यासाठी सामंजस्य करार केला आहे. NIPL आणि पे एक्सपर्ट यांच्यातील सहकार्य UKमधील पे एक्सपर्टवर भारतीय पेमेंट सोल्युशन्सला प्रोत्साहन देईल. पेमेंट पद्धत पे एक्सपर्टच्या अँड्रॉइड पॉइंट ऑफ सेल डिव्हाइसेसवर स्टोअरमधील पेमेंटसाठी UPI आधारित QR कोड पेमेंट आणि रुपे कार्ड पेमेंटच्या उपलब्धतेसह उपलब्ध असेल. बघूया पुढील घडामोड. लडाखला ऊर्जा पुरवण्यासाठी भूऔष्णिक ऊर्जा वापरली जाईल. लडाखमध्ये 14,000 फूट उंचीवर ONGC भूऔष्णिक ऊर्जा पंप करण्यासाठी सज्ज होत आहे. 14,000 फूटपेक्षा जास्त उंचीवर चीनच्या वास्तविक सीमेवर चुमारच्या रस्त्यापासून दूर असलेल्या पुगा येथे पृथ्वीचा शोधक ONGC निघाला आहे. भारतात भूऔष्णिक ऊर्जा ही नवीन गोष्ट नाही. भारत सरकारने प्रथम 1973 देशाच्या भूऔष्णिक हॉटस्पॉट्सवर एक अहवाल प्रदान केला. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणद्वारे उथळ ड्रिलिंग अन्वेषणानंतर संभाव्य गरम पाण्याचे झरे आणि भूऔष्णिक क्षेत्रे उघड झाल्यानंतर हे घडले. अंदाजानुसार भारतामध्ये 10 गिगावॅट भूऔष्णिक ऊर्जा निर्माण करण्याची क्षमता आहे. बघूया पुढील घडामोड. युनियन ऑफ युरोपियन फुटबॉल असोसिएशन्स चॅम्पियन्स लीग, यामध्ये मनीषा कल्याण लीगमध्ये खेळणारी पहिली भारतीय ठरली आहे. तरुण स्ट्रायकर मनीषा कल्याण ही UEFA महिला चॅम्पियन्स लीगमध्ये खेळणारी पहिली भारतीय फुटबॉलपटू ठरली जेव्हा तिने एनगोमी सायप्रस येथे युरोपियन क्लब स्पर्धेत अपोलॉन लेडीज FC कडून पदार्पण केले. नोव्हेंबर 2021 20 वर्षीय FC महिला क्लब चॅम्पियनशिपमध्ये गोल करणारी पहिली भारतीय फुटबॉलपटू बनली होती. बघूया आजची शेवटची घडामोड. राजनाथ सिंग यांच्या हस्ते आत्मनिरीक्षण सशस्त्र सेना न्यायाधिकरण या राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन करण्यात आले आहे. संरक्षण मंत्री श्री राजनाथ सिंह सशस्त्र सेना न्यायाधिकरण बार असोसिएशनने नवी दिल्ली येथे आयोजित केलेल्या आत्मनिरीक्षण सशस्त्र सेना न्यायाधिकरण या राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन करतील. सशस्त्र दलातील सदस्यांना सेवा देण्याव्यतिरिक्त आत्मनिरीक्षण सशस्त्र सेना न्यायाधिकरण दिग्गज त्यांचे कुटुंब आणि युद्धविधवा यांना त्वरित आणि परवडणारे न्याय सुनिश्चित करण्यासाठी स्थापन करण्यात आलेले
सशस्त्र दल न्यायाधिकरण कसे कार्य करते याचे मूल्यमापन करण्यासाठी परिसंवाद आयोजित केला जात आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.